ऐकताय न्यूज 18 लोकमत। दुपारी 12 बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं। औरंगाबाद मधली बातमी आहे। जिल्ह्यात 31 मार्च पासून पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे, मात्र आता संपूर्ण लॉकडाऊनला लोकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे। आरपीआयच्या वतीनं टीव्ही सेंटर चौकामध्ये आंदोलन केलं जात आहे। औरंगाबादमध्ये उद्या म्हणजेच 31 मार्च पासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या लॉकडाऊनच्या घोषणे विरोधात आता संताप व्यक्त होऊ लागलेला आहे। औरंगाबादमध्ये ही लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सामान्य नागरिक असतील किंवा विरोधी पक्षनेते सुद्धा या विरोधात आता बोलायला लागलेले आहेत, कारण तिकडची वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी आता लॉकडाऊन घोषित केलाय आणि त्या त्या ठिकाणची जबाबदारी ही किंवा त्या बाबतीतला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात, थेट जाऊयात औरंगाबाद मधून। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, उद्यापासून लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत? प्रतिक्रिया आपण बघतोय की आज औरंगाबादमध्ये मोटार चालक मालक संघटनेचा मोर्चा होता, आता आरपीआयने या ठिकाणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। इम्तियाज जलीलनी उद्या 31 तारखेचा मोठा मोर्चाची तयारी केलेली आहे। एकंदरीतच लॉकडाऊनच्या विरोधात आता आवाज कुठंतरी होऊ लागलेला आहे। मात्र आरपीआयचा मोर्चा या ठिकाणी होता, बघतोय आपण टीव्ही सेंटर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गाड्या पोलिसांना कार्यकर्त्यांना उचलून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजपाठाही आहे। पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे की मोर्चा काढू नये या ठिकाणी। त्यामुळे आता हा मोर्चा निघेल की नाही निघेल माहीत नाही मला, मात्र या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने थांबलेले आहेत चौकामध्ये, कारण मोर्चा आणि राजकीय आंदोलनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। तरीही लॉकडाऊनच्या विरोधात जे आहे आरपीआयचा मोर्चा आहे। आरपीआयचे नेते नागराज गायकवाड असतील, किशोर थोरात या ठिकाणी आहेत। नागराज, का तुमचा विरोध आहे लॉकडाऊन? आमचा ह्या जनसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात, जनसामान्यांचा प्रश्नाचा पोटाचा प्रश्न राज्य शासनाने आणि जिल्हा शासनाने सोडावा, त्यांना वाऱ्यावर सोडून हा निर्णय होऊ शकत नाही। संचारबंदी मागच्या 1 वर्षाच्या काळापासून आपण पाहत आहोत, लोक हलहल होऊन मेले या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। राज्य शासनाला जिल्हा शासनाला एवढी संधी होती आरोग्याविषयी भर द्यानं, पण आरोग्याविषयी त्यांनी ब्र शब्द काढला नाही या वर्षभरामध्ये, आणि पेशंट वाढत असताना यांनी सरळ सरसगट संचारबंदी लागू करण्याचा प्रयत्न करत आहे। या संचारबंदीचा आम्ही या गरीब जनतेसाठी आम्ही मानणार नाही लॉकडाऊन, नाही आम्ही नाही मानणार लॉकडाऊन। थोरात साहेब काय म्हणाल, एकंदरीत कसा प्रश्न आहे? राज्य शासन हे भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे आणि गोरगरिबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। सध्या फक्त राजकारण चालू आहे। महाराष्ट्र शासन जेव्हापासून शिवसेनेचं सरकार आलंय, आघाडीचं सरकार आलेलं आहे, तेव्हापासून या सरकारला खरखर भरभर लागलेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी रिपाई आठवले गटाच्या वतीने आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण लॉकडाऊन नकोय। गोरगरीब लोकांची थट्टा करतायत, ज्याविषयी राज्य सरकारनं आरोग्याविषयी जास्त भर द्यायला पाहिजे होतं, त्याविषयी अनुदान द्यायला पाहिजे होतं, परंतु पेशंट रोजच वाढत आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी लॉकडाऊन मारणार नाही आणि उद्याच्या मोर्चाला जे आम्ही इम्तियाज जलीलला सुद्धा पाठिंबा आरपीआयच्या वतीने देणार आहोत। संजय ठोकर काय म्हणाल तुम्हाला की तुम्ही मोर्चा काढणार आहात आणि लॉकडाऊनला मानणार नाही आहात? भाऊ, आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो की गोरगरीब जनता ही लॉकडाऊनमुळे उपासमारीने मरत आहे। खऱ्या अर्थाने कोरोनाचा तुम्ही बाकी परिस्थितीत बघत असाल तर तो खूप कमी प्रमाणात आहे, पण त्या उद्धव ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु आम्ही या परिस्थितीमध्ये सुद्धा लॉकडाऊन मानत नाही, याचं कारण की गोरगरीब जनता ही उपासमारीने सुद्धा मरणार आहे, त्यामुळं त्यांची पहिले उपासमारीची तुम्ही जेवणा खावण्याची इंतजाम करा, शासनाने त्यांना अन्न धान्याची किट आणि पैशाची इंतजाम करावा, तरच आम्ही या लॉकडाऊनमध्ये आम्ही मान्य करू। अन्यथा आम्ही लॉकडाऊनच्या विरोधात आम्ही आज पण आहोत आणि उद्या पण आहोत आणि आम्ही हा 8 दिवस लॉकडाऊन मान्य करणार आहे। उद्या इम्तियाज जलीलच्या आंदोलनात सहभागी होणार? होणार, रिपाई होणार, आणि आम्ही सर्व जनतेच्या पाठीमागे आहे आणि इम्तियाज जलीलने जो मोर्चा काढलेला आहे तो योग्य काढलेला आहे, कारण की आज दुकानदार गोरगरीब जनता हे मरत आहेत, उपाशी मरत आहेत। पण कोरोनाने लोक बरेच मरत आहेत, कोरोनाने मरत आहेत, त्याची काळजी शासनाने घ्यायला पाहिजे होती, ती का नाही घेतली? निष्काळजीपणा आहे शासनात। औरंगाबाद मध्ये एवढी रुग्णसंख्या वाढली तर ती प्रशासन जबाबदार, प्रशासनाच जबाबदार आहे। मी तुम्हाला पहिले सुरुवातीचाच मुद्दा सांगितला होता की राज्य सरकारला जिल्हा सरकारला एवढ्या दिवसाचा आरोग्याविषयी सुधारण्याचा विषय होता, परंतु राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाने आरोग्याविषयी किंवा आरोग्य यंत्रणेविषयी ज्या जिल्ह्याला ज्या ज्या डेव्हलपमेंटच्या आरोग्याविषयी गोष्टी पाहिजे होत्या ज्या लागत होत्या त्याही नाही। इथं लसीचं प्रमाण पण तुटो आहे, लोकांनी काय करायचं या प्रसंगात? म्हणजे आरोग्य विभाग हा राज्य स्तरावरचा पूर्ण फेल्युअर झालेला आहे आणि ह्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे। म्हणजे आपण बघितलं की ठिकाणी माझ्यासोबत गिरी साहेब आहेत, त्यांची बाजू समजून घ्या,
दादा नाही मला फक्त नियम सांगा की आंदोलन मोर्चे काढण्यास परवानगी नाही नाही कसली परवानगी नाहीये आपल्या शहरामध्ये जमावबंदी आदेश लागू आहे त्यामुळे कसली परवानगी नाही त्यांनी शांततेत निवेदन दिलेलं आहे आणि यांनी आता हे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन द्यायला जाणार आहेत उद्या लॉकडाऊन आहे आणि मोठ्या प्रमाणात तयारी झाली पोलिसांनी हो बिल्कुल मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची तयारी आराच्यानंतर लोकांना फिरता येणार बिल्कुल बिल्कुल बरोबर आहे बघितलं आपण की लोकांचा विरोध जरी असला तरी पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि उद्या 12 आज रात्री 12 नंतर औरंगाबादमध्ये पूर्ण लॉकडाऊन लागणार आहे 8 ते 12 लोकांना खरेदीसाठी वेळ देण्यात आलेली आहे मात्र 12 नंतर कुणी बाहेर फिरू शकणार नाही याला विरोध इम्तियाज जलील यांनी केलेला आहे इम्तियाज जलील यांचा उद्या मोर्चा आहे आणि इम्तियाज जलील यांच्या मोर्चाला अनेक संघटना असतील पक्ष काय असतील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे महत्वाचं म्हणजे जे चंद्रकांत खैरे माजी शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी इम्तियाज जलील आव्हानच केलेलं आहे की त्यांनी उद्या मोर्चा काढून दाखवावा एकंदरीतच काय तर औरंगाबादच्या लॉकडाऊन मध्ये लोकांच्या आरोग्याचा प्रश्न राहिला बाजूला मात्र राजकारण जोरात सुरू झालाय बिलकुल सिद्धार्थ खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि संवादासाठी औरंगाबाद नंतर नाशिक मधली परिस्थिती पाहूयात नाशिकच्या शहरातील मुख्य बाजारपेठेतील गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी एक नवीन फंडा शोधून काढलाय बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांना 1 तासाच्या आत सगळ्या वस्तू खरेदी करून घरी परतावं लागणार आहे 1 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास संबंधित नागरिकाला 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागणार आहे नाशिक मधल्या या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी नाशिक मधल्या बाजारपेठमध्ये आपण बघतोय की कशा प्रकारचं चित्र आहे कोणताही सर्वसामान्य माणूस या बाजारपेठेत आला की प्रवेशद्वारावरच त्याला इथे पालिकेचे कर्मचारी भेटतात आणि याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही बऱ्याकडे जाऊन भेटतो या सगळ्यांकडनं 5 रुपये दंडाची आकारणी किंवा 5 रुपये कशाची काय करताय तुम्ही 5 रुपयाची पावती प्रवेश देतो आम्ही एंट्री प्रवेश देताय हो आणि त्या प्रवेश दिलेल्या पावतीवर काय काय लिहिताय फक्त प्रवेश एंट्री फी आणि त्याच्यावर टायमिंग टाकतो आम्ही आणि हे टायमिंग 1 तासापेक्षा जास्त आलं तर 500 रुपये दंड हो 500 रुपये दंड काय सांगाल तुम्ही 5 रुपये तर तुमच्याकडनं इथे घेताच आहे पण 1 तासापेक्षा जास्त वेळ आला तर 500 रुपये म्हणताय हे योग्य आहे का अयोग्य योग्य आहे स्वागत करताय नाशिककर ताई काय सांगताल 5 रुपये प्रवेशासाठी घेताय आणखीन 500 रुपये दंड 1 तासापेक्षा जास्त लागला तर कितपत योग्य आता आपण काय बोलू शकत याच्यावर बरोबर आहे का नाही आता पब्लिक वाढती त्याच्यामुळे तर त्यांना ते करणं गरजेचं आहे हो पण 1 तासापेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर 500 रुपये नाही हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आपण बघतोय की सर्वसामान्य नाशिककर या ठिकाणी बाजारपेठमध्ये येतात पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आम्ही बऱ्याच जणांशी बोललो थोडे इकडे याल बऱ्याच जणांशी बोललो 5 रुपये द्यायला लोक तयार आहे पण काही लोकांना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो त्यांना 500 रुपये का तुम्ही बंधनकारक करताय त्यासाठी गर्दीवरचं नियंत्रण गर्दी कमी व्हावी हा उद्देश आहे आणि त्यांना 1 तासाच्या वर खरेदी बराचसा वेळ मिळतोय ह्या उद्देशाने ते नियमन करण्यात आलेलं आहे नियमन करण्यात आलंय आता नियम तयार केला त्यामुळे पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम आहे पालिका कर्मचारी ठाम आहे पण सर्वसामान्य नाशिककर 5 रुपये द्यायला तयार आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करायला तयार आहे प्रशासनाला पण 500 रुपये दंड आकारणी ही खूपच जास्त होते अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया नाशिकमधून येते व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज 18 लोकमत नाशिक पुढची बातमी नांदेडमधली आहे गुरुद्वारा परिसरामध्ये काल झालेल्या पोलिसांवरच्या हल्ल्याप्रकरणी 400 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तर 17 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतले गुरुद्वारा बोर्ड पदाधिकाऱ्यांवर 3 गुन्हे वजराबाद पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले तर पोलिसांनी त्यांना रोखलं तेव्हा जमावानं पोलिसांवरतीच हल्ला करत वाहनांची तोडफोड देखील केली यामध्ये 4 पोलीस कर्मचारी जखमी झालेत सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि आरोपींना अटक करण्याची कारवाई देखील सुरू आहे तर नांदेडमध्ये पोलिसांवरील झालेल्या हल्ल्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी काल नांदेडमध्ये पोलिसांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सशस्त्र हल्ला करण्यात आला ज्यामध्ये 4 पोलीस जखमी झाले होते याच हल्लाबोल चौकातून दरवर्षी मोठ्या संख्येने हल्लाबोल मिरवणूक काढली जाते परंतु सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नांदेडमध्ये हल्लाबोल मिरवणुकीसाठी परवानगी नव्हती आणि याच परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक जमले होते पोलिसांनी त्यांना थांबवलं तेव्हा त्यांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवरती सशस्त्र हल्ला केला ज्यामध्ये 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि अनेक गाड्यांची नासधूस देखील करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणामध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले ज्यामध्ये गुरुद्वारा पदाधिकाऱ्यांसह तब्बल 400 जणांची नावे आहेत आता जे फुटेज कालच्या घटनेचे व्हायरल होत आहेत त्यानुसार त्या
दंगेखोरांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यांच्यावरती त्यांना लवकरात अटक करण्यात येईल असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलं आहे. मुजीब शेख, न्यूज 18, लोकमत, नांदेड. पुढची बातमी परमबीर सिंह यांच्या पीआयएलवरती उद्या सुनावणी होणार आहे. सिंह यांचे गृहमंत्र्यांवरती गंभीर आरोप आहेत आणि गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. परमबीर सिंह यांच्या या याचिकेवरती उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती. सुस्मिता, आता परमबीर सिंह यांनी केलेली याचिका आधी सुप्रीम कोर्टात आणि नंतर हायकोर्टामध्ये, हायकोर्टातल्या याचिकेवरती उद्या सुनावणी होते, त्याबद्दल काय माहिती? आपल्याला माहिती आहे की लेटर बॉम्ब जो परमबीर सिंह यांनी टाकला होता त्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरती त्यांनी थेट 100 कोटीच्या वसुली संबंधी आरोप केलेला होता आणि त्या संबंधीची ही याचिका मुंबई कोर्टामध्ये टाकण्यात आलेली होती आणि या सुनावणीला काही काळाची पुढे ढकलण्यात आलेला आहे. आणि आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही जी याचिका आहे ती यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं असेल तर हायकोर्टामध्ये होती. तर या मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका टाकण्यात आलेली आहे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्याकडनं याच्यावरती उद्या सुनावणी होणार आहे. आणि या पीआयएल वरती सुनावणी झाल्यानंतर खऱ्यार्थानं अनेक मुद्दे स्पष्ट होऊ शकतील. आपण जर बघितलं तर या लेटर बॉम्बमुळे एकूणच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या उमटलेल्या होत्या आणि नेमकी शहानिशा करत परमबीर सिंग यांच्या पत्रामध्ये नेमके काय महत्वाचे मुद्दे आहेत याच्या विषयीचा थेट उलगडा किंवा थेट स्पष्टीकरण सुद्धा उद्या आपल्याला कोर्टामध्ये पाहायला मिळणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांच्या युपी अध्यक्षांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांचा सरकार बनवण्यामध्ये वाटा आहे मात्र युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधीच राहतील असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार आणि अमित शहांच्या भेटींच्या चर्चांना देखील त्यांनी पूर्णविराम दिला. पवार आणि शहांची भेट झालीच नसल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. तर युपीए राहणार आहे आणि सोनियाचीच तिचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार आहे. संजय राऊत हे संपादक आहे, खासदार आहेत, त्यांचा सहभाग आघाडी सरकार बनण्यामध्ये निश्चित मोठा राहिलेला आहे. त्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. भारतीय जनता पक्षाला फक्त अफवा पसरवण्यामध्येच ज्यादा रस आहे, मला वाटतं ही अफवा आहे. ज्यापणी सांगितलं आज वृत्तपत्रातही आहे आणि विनाकारण गैरसमज आणि चर्चा याच्यापेक्षा स्पष्टपणे त्यांनी त्याचे खुलासे हे केले. सुप्रियाताई सुद्धा माझ्याशी बोलल्या की आम्ही स्पष्टपणे सगळ्यांना सांगतोय उगत त्यामध्ये काही नाही, त्यांची तब्येत चांगली आहे. पुढची महत्वाची आणि वेगळी बातमी ती म्हणजे एखाद्या जिनियसची चुणूक ही लहानपणीच आपल्याला दिसून येते आणि या जिनियस मुला मुलींनी खूप कमी वयात त्यांची प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. नेटवर्क 18 या खास मोहिमेत आम्ही तुम्हाला अशा 21 जिनियस मुला मुलींना भेटवलंय. एक नजर टाकूयात आमच्या या प्रवासावर. हॅलो अँड वेलकम टू बायजूस यंग जिनियस. मैं हूं आनंद नरसिम्हन और ये मेरा सौभाग्य है कि मैं इस मंच पर खड़ा हूं, वो मंच जो पिछले 10 हफ्तों से आपको देश के यंग जीनियसेस से मिलवा रहा है. हमारे पास देश के हर हिस्से से सैकड़ों हजारों एंट्रीज आई थी और उनमें से कुछ खास को चुनने के लिए हमारी जूरी ने कई दिनों तक एक एक को अच्छे से जांचा और परखा. अच्छा, फ्लूट में वो तुम वो फ्लटर कर सकते हो? कान्हा, तुमने माखन खाया? पक्का झूठ. इधर आओ. ये हांडी किसने तोड़ी? उसने तोड़ी, तुमने कुछ नहीं किया. हाँ, और ये हाथ पे क्या लगा हुआ है इतना सारा माखन? उसने लगाया. होली है आज, माखन की होली है. मैं करके दिखाती हूँ, वो आप करके दिखाओ. अब अच्छा, अब पूजा कुछ करके दिखाई वो आप. Jumping clap push up. 29th September 2017. Friday. How do you know that? How is that possible? Genius, young genius. आणि यासोबतच एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे ती म्हणजे लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच मतप्रवाह असल्याचं दिसतंय. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचं मत वैयक्तिक असल्याचं जयंत पाटील म्हणाले. तसंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये भांडणं लावण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी करू नये. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची स्वप्न चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्यांना दररोज पडतात अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांनी यावेळी पंढरपूर पोटनिवडणुकीवर सुद्धा भाष्य केलं. मी आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय करतात. आमच्या तिघांच्यात भांडणं लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत दादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते काय की रोज रात्री स्वप्न बघतात ते, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पक्ष म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बाहेर एखाद्या प्रश्नाला कोणी उत्तर दिलं तर ते पक्षाचा त्या प्रश्नाला असणारं उत्तर असेल. पण मुख्यमंत्री आमच्या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन जर निर्णय करत असतील तर त्याला कोणी कुणाला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्या दोघांनी एकमेकाच्या विरोधी मागच्या निवडणुकीत निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते एकत्रित येतील असं वाटत नाही. अनेक कार्यकर्ते स्वतंत्रपणाने भगीरथ भालकेंना संपर्क साधतात आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, सहानुभूती आहे असं व्यक्त करतायत. त्यामुळं आम्हाला आव्हान वाटत नाही. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र सध्या कोरोनाचे रुग्ण संपूर्ण देशभर राज्यभर झपाट्यानं वाढत आहेत, त्यामुळे आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वारंवार आवाहन करतोय, मास्क घाला आणि सुरक्षित रहा. कारण मास्क घालणं हे एकच अस्त्र सध्या आपल्या जवळ आहे, त्यामुळे आपण कोरोना रुग्णसंख्या ही कमी करण्यात हातभार लावू शकतो. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.